नमस्कार, गोमंतक टीव्हीच्या ह्या बुलेटिनान हांव प्रणिता प्रताप रेडकर तुमकां येवकार दिता. सविस्तर खबरां पयलीं पळोवया आयच्यो मुखेल खबरो. आम आदमी पक्षांतली गोंयची वेंचणूक फकत काँग्रेसीची मतां खावपाक, काँग्रेस फुडारी अजय माकनाचे मत. २०२२ वेंचणुकेक लागून कांय दीस पर्यटकांचो आंकडो उणो जावंक येता. हॉटेल मालकांनी उक्तायली नाराजगी. गोंयचो आदलो कृषी मंत्री लुईस आलेक्स कार्दो संसाराक अंतरलो. गोंयांत उप्राशिल्ल्या पर्यावरणाचे बेरोजगारीचे प्रश्न सुटावे ना जावपाक भाजपा जापसालदार, राहुल गांधीचो आरोप. आनी आतां खबरो विस्तारान. येता त्या गोंयच्या विधानसभा वेंचणुकेंत आम आदमी पक्ष फकत काँग्रेसीची मतां खावपाक आयला असो दावो काँग्रेसीचे फुडारी अजय माकनान केलो. 2017 विधानसभा वेंचणूक जर आम आदमी पक्षान लढोवंक नासली जाल्यार काँग्रेसीक निश्चितूच जैत मेळटलें आसलें. दिल्लीन 2017 विधानसभा वेंचणुकेंत आम आदमी पक्षान काँग्रेसीची मतां 2.2% फोडिल्लीं. ही जर मतां आपान फोडूंक नासली जाल्यार काँग्रेसीक निश्चितूच जैत मेळटा आसले अशें काँग्रेसीचो फुडारी अजय माकन हाणें सांगले. २०१७ के अंदर बीजेपी को मिले 32.5% वोट, कांग्रेस को मिले 28.4% वोट. दोनों का डिफरेंस कितना हुआ? 4.1% वोट. आम आदमी पार्टी जिसके बारे में गडकरी ने कहा था कि वो हमें जिताएगी, आम आदमी पार्टी को कितना मिला? 6.3% वोट. यानी अगर आम आदमी पार्टी अगर इलेक्शन नहीं लड़ती, जो कांग्रेस के वोट आम आदमी पार्टी ने काटे वो मिल जाते, तो हम बीजेपी से 2.2% हम आगे रहते. ये सिंपल मैथमेटिक्स है जो आप लोगों को समझ जाना चाहिए. और ये एक्सपेरिमेंट सिर्फ उस समय गोवा के अंदर ही नहीं हुआ बल्कि उसके बाद और जगह भी रिपीट हुआ. मैं दो रिसेंट एग्जाम्पल्स आपको एक्सपेरिमेंट के बताना चाहूंगा. गांधीनगर, गांधीनगर गुजरात में अभी कॉरपोरेशन के इलेक्शन हुए. गुजरात में आम आदमी पार्टी का कोई लेना देना नहीं. ये जो होर्डिंग्स और ये जो बड़े बड़े पैसे जो खर्च करते हैं सब बीजेपी इनको देती. और बीजेपी जीती 44 में से 41 सीट्स गांधीनगर में, और कांग्रेस जीती सिर्फ 2 सीट्स. वहां पे वोट परसेंटेज जो आम आदमी पार्टी ने खराब किया अगर उसको ऐड किया जाए तो कांग्रेस 28 सीट्स जीतती अगर आम आदमी पार्टी इलेक्शंस नहीं लड़ती. वहां पे आम आदमी पार्टी पुअर थर्ड थी गांधीनगर में, लेकिन सिर्फ उन लोगों ने वोट कांग्रेस के इस तरीके से काटे, स्ट्रेटेजिकल काटे, जहां पर जिस कम्युनिटी के वोट्स कांग्रेस को पड़ते थे उस कम्युनिटी के कैंडिडेट बीजेपी के कहने से खड़ा कर दिए. और कांग्रेस को जहां पे 28 सीट्स 44 में से जीतनी चाहिए थी, कांग्रेस वहां पे सिर्फ 2 सीट्स जीती. ये काम आम आदमी पार्टी ने किया. चंडीगढ़ के अंदर कांग्रेस को 29.79% वोट्स मिले, हाईएस्ट. वहां पर सिटिंग मेयर और कॉरपोरेशन में मेजॉरिटी बीजेपी की थी जिसकी खूब एंटी इनकम्बेंसी थी, और इतनी एंटी इनकम्बेंसी थी कि कांग्रेस नंबर 1 पार्टी इलेक्शंस के अंदर आई और बीजेपी के टोटल नंबर जो काउंसलर्स थे वो 8 कम हो गए जितने पहले थे, 20 थे 12 रह गए. लेकिन इन सब चीजों के बावजूद होता यह है कि बीजेपी अपना मेयर वहां पर बना ले जाती है क्योंकि आम आदमी पार्टी के मेयर जो काउंसलर्स थे वो डिफेक्ट करके उन्होंने बीजेपी को सपोर्ट किया. तो पहले तो कांग्रेस के वोट काटे, उसके बाद में अपने काउंसलर्स बीजेपी के पास में भेज करके उनके मेयर इलेक्ट करा दिया. इससे ज्यादा बड़ा मिलीभगत नहीं हो सकती है. कोरोना महामारीक लागून गोयच्या पर्यटन व्यवसायाचेर खूब वाईट परिणाम झाल्लो. आता परत पर्यटन व्यवसायान सुधार झाल्लो दिसून येता अशें ट्रॅव्हल अँड ट्युरिझम संघटनेचो अध्यक्ष निलेश शांत सांगले.
तशेच 10 जानेवारी ते 17 जानेवारी मेरेन ओमिक्रॉनाच्या दुयेंसाक लागून पर्यटकांची गर्दी कमी जाल्ली, पूण आतां जगभरांतले पर्यटक गोंय भोंवडेन उमेदीन येतात. हॉटेलांची दर देंवतात चडटा ताचेर कांय आसना. पर्यटक येता वतात ताजेर आदारून उत्पन्न आसता अशें हॉटेल मालकांनी सांगले. 2022 वेंचणुके खातीर थोडे दीस पर्यटनाचो आंकडो उणो जावंक येता, उपरांत परत वाडटलो अशें हॉटेल मालकांनी सांगले. गव्हर्मेंटान जो क्वारंटाईनचो रूल असलो तो एमेंड केला आणि इट विल बी यू हॅव टू बी ऑब्झर्व नॉट क्वारंटाईन फ्रॉम कमिंग मंडे, दॅट इज ऑन द 14th February ऑनवर्ड्स. सेकंडली आमची इलेक्शनूय काबार जाता 14 तारखेक, आणि मेनी ऑफ द स्टेट्स ऑल्सो विचार इलेक्शन फिवर जे चालू असतं थंय काबार जातले इलेक्शन, तीस 2 स्टेटान आणि काबार जातले इलेक्शन. सो एक मोमेंटम परत गोंयांक येतलो आणि कार्नेवाल असा एंड ऑफ दीस फेब्रुवारी आणि एक वर्सांनी आज हा पळता खूप लास्ट 3-4 decades पळता मी की एक गोवा कार्नेवालाक एक अट्रॅक्शन असा टुरिस्टांक हांगा येवपाचे. ते पळयले जाल्यार विथ द कार्नेवाल कमींग इन दीस मंथ एंड आय थिंक टुरिजम वाडटले आणि एक पॉझिटिव्ह वातावरण तयार जातले. पण एक आम्ही लक्षात देऊपा जाय की बाकीचे आता कोविड ओवरऑल फियर फॅक्टर सगळी थ्रूआउट वर्ल्ड कमी जातकूच वर्ल्ड विल ऑल्सो ओपन अप. मातशी एक उमेद दिसूंक लागली आमकां की बाबा वाडटले कशें, आतां हळू 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 येतलो, आतां इलेक्शन जातकूच परत आनीक बरो येतलो रिस्पॉन्ड, कित्याक आतां आमकां मातशी एक एक बुकिंगाचें हें दिसूंक लागलां. 10:30 मेरेन बंद आसलेली दिसून, सो 10:30 म्हणजे व्हडलें कितें, तुका जर कितें पिवूंक जाय जाल्यार गव्हर्मेंटान तुका घरा कडेन पिवूं नाका म्हणूंक ना, या फिर हॉटेलांत भितर रुमान पिवूं नाका म्हणूंक नासलेली. आमच्या हितून आमी ऑलमोस्ट करता ऑलमोस्ट 60-70% केले ऑकुपन्सी, बिकॉज आमी जे हांगासर आतां जे बसले ह्या जाग्याचेर वो आमचो पणजी आमची हांगासर आमचे कॉर्पोरेटीव क्लायंट आसता आमचे हांगासर. आमकां थोडे वार कितें आमकां हे कॅसिनो आमचे आसा तेजोय ट्युरिस्ट येता आमचो हांगासर, प्लस आमची वेर्ना इंडस्ट्रियल स्टेट आसा थंयसरले चडशे कॉर्पोरेट आमचे क्लायंट आसा म्हणून पणजेक तुका तितलो हें दिसोंक ना अजून, बट आसा दिसता स्टडी खंय जी पयलींच्या भशेन जाताली तशी ऑकुपन्सी ना सगळ्यांत हितून भितर जर तुमी तशेंच मेळटा तुमकां अपडेट. Omicron affected us for a short period from say 11th of January till about 17th of January, where there was a major dip in bookings, there were cancellations, no new bookings were coming in. But after that 1 week, there has been a pickup seen again. Once the people were confident that Omicron intensity was not as severe as the second wave, people could still stay at home and recover. There was no need of hospitalization, there was no need for oxygen and ICUs. It helped. मामा कार्दोज ह्या नांवान फामाद आशिल्लो आदलो कृशी मंत्री लुईस आलेक्स कार्दोज संवसाराक अंतरलो. चड पिराय आशिल्ल्यान सदांच भलायकी इबाडटाली. शेनवारा दनपारच्या 1:30 वरांचेर तो भायर पडलो. क्रिस्तांव गावडे समाजाचे फुडारी ते आशिल्ले. काल सांजे सांताक्रूज मतदारसंघान चिंबल वाठारांत बोवाळ झालो. बोवाळ असो काँग्रेसीचो उमेदवारीची भयण रोजी मिनेजीस आपले इश्टिणी वांगडा उबे असताना तिका कांय लोकांनी येवन घेराव घालो. ते भायर फ्लाईंग स्कॉडाचे मनीस आयले आनी तांचे कडेन वेगवेगळे तरेन चवकशी करूंक लागले. कांय लोकांचो असो आरोप आशिल्लो की ती रातची पयशे वाटूंक भोंवता, तशेंच मतदारांक वेळ सोंपल्या उपरांत भेट दिवन प्रचाराक करपाक भोंवता असो आरोप तिचेर जाल्लो. सांताक्रूज मतदारसंघ तसो सेन्सिटीव मतदारसंघ म्हणतात. ह्या मतदारसंघातल्यान आमच्याकडे एक व्हिडिओ पावलो, ज्या व्हिडिओचेर कांय लोक गर्दी करून एका जाग्यार एक गाडी आडावन थंय गाडयेन बशिल्ल्या 2 बायलांचेर आरोप करताना दिसतात. आमकां ते व्हिडिओची पडताळणी करतकूच कळ्ळें की ही जी गाडी आशिल्ली ती सांताक्रूज मतदारसंघान काँग्रेसीचे उमेदवार आसात तांची भयण रोजी मिनेजी सांची गाडी. ती थंय गाडये कडेन आपल्या फ्रेंडा कडेन कितें तरी उलयताली, कोणाक ती मेळूंक आयिल्ली असो तांचो दावो, आनी तांकां मदींच ह्या कांय लोकांनी आडायले
आणि हे लोक कांय दिसा फाटल्यान कांय दिसा सावन तांच्या फाटल्यान लागल्यात असो तांचो आरोप आसा. म्हाका सांग एक्झॅक्टली वॉट हॅपन, कितें जालें? एक्चुली वी स्टार्टेड आवर कॅम्पेनिंग दे वीथ माय ब्रदर. वी वेंट डोर टू डोर, फिनिश्ड आवर कॅम्पेनिंग अँड देन आवर ड्रायव्हर वेंट टू ड्रॉप समवन. ड्रायव्हर ड्रॉप करून गेलो कोणाक, तर आम्ही म्हटलें तूं ड्रॉप करून न्ही, आम्ही रावता. तर वी वे बोट सिटींग दे, थिंगासर बसली आमी आनी ड्रायव्हराक रावतालीं. देर पण बऱ्याच वखदान आफ्टर ऑलमोस्ट लायक 25-30 मिनट्स सम बॉयज केम, थोडे भुरगे येयले आनी म्हणून लागले, मॅडम मॅडम तिंगा कोण खंय पैसा बांट राय म्हणून. आय एम लायक कोण रे, उदर उपर चल म्हणले. विच एरिया? दीस इज चिंबेल. चिंबेल. एट वॉट टायम दीस वॉज? दीस वॉज आफ्टर द कॅम्पेनिंग एट अराउंड 7:30. या सो आरशी आनी हांव बशिल्लीं तेन्ना म्हणसर त्या ड्रायव्हराक रावता म्हणलें, आठ अशी जाल्ली. चल म्हणलें या आमी आनी वल्त मारया, पळोवया म्हणलें कितें जाता तें. नथींग टू डू न्हू. सो वी वेंट अराउंड सगल्याक वल्त बत मारलें. मागीर पोतून मारकूक फोन मारलो, खंय आसा, वाटेक आसा म्हणून लागलो. चल म्हटलें आमी या. सो एज आय वॉज एज वी वर गोईंग टुवर्ड्स अ कार ऑन द मेन रोड, वी वर वॉकिंग टुवर्ड्स द मेन रोड, वी सॉ टू कॉप्स कमिंग. आय डिंट नो दॅट दे वे कमिंग फॉर अस ऑर वॉट. सो देरेपेन येयले आनी म्हणून लागले, तूं इतलो लेट कितें करता हिंगा, कित्याक इतलो लेट कॅम्पेनिंग कित्याक करता? हांवें म्हणलें, सर पळय आमच्या फाटल्यान म्हटलें कोण आसा ना, कोणा कडेन आमी उलयता ना, तर आमी म्हटलें आतां घरा वयता. आं मागीर म्हाका म्हणून लागलो आय डी दाखय. हांवें म्हणलें म्हाकडे आय डी ना म्हटलें, म्हाकडे ही पावच आसा, आय हॅड अ पावच टू पूट माय मोबायल, आय डोंट लायक टू कॅरी इट ऑल द टायम, सो हांवें म्हणलें ही पावच आसा तूं चॅक कर म्हटलें. आमकां म्हणलें कांय ना भिवपाची, आमकां कसलीच भंय ना म्हणलें, कित्याक आमी कांय वायट करूंक ना आनी कसली गिल्टी ना, तूं चॅक कर. ना म्हणून लागलो, तुमी म्हणून लागलो रावची पडटली, फ्लायींग स्कॉड येता तुमकां क्वेश्चन करतलें. बरें म्हणून लागलो तो, आनी तो म्हणून लागलो आय एम जस्ट डुईंग माय ड्युटी बाबा, नो प्रॉब्लम, वील वेट. तर आमी गेलीं थिंगासर, त्या म्हणसर आमचो ड्रायव्हर थिंगासर येवन रावलो. थिंगा बसलीं, बरो वगत बसलीं, स्कॉड पावूंक ना. 15 मिनट सुमार जाले, 15-20 मिनट सुमार जाले, येवंक ना. तर वी वे जस्ट टू ऑफर्स आनी ते दोन पुलीस आशिल्ले. तर ते दोन पुलीस आशिल्ले. या तर थिंगा दोन पुलीस आशिल्ले. तर आमीच चौगां जाणां आसा आतां थिंगासर. तरी पण हे 7-8 जाण भुरगे येयले, 7-8 जाण भुरगे येयले आनी बोबाट करूंक लागले. ते स्टार्ट गायेचो पावस सारको, गायेचो पावस आनी कितें कितें म्हणून लागले. सो फस्ट ही स्टार्टेड डिसिंग अशे कॅमेराक घेवन येता, पुलिसांनी मातशें तेंकां हें केलें. मात तरीपणे म्हणून लागले, राव रे राव रे, हांकां दाखोवया म्हणून लागलो. कितें तें कर कर रे, स्टार्ट कर कर कॅमेरा, हें व्हिडियो काड रे, व्हिडियो काड रे म्हणून लागलो. आनी आनी देन आय मूव्ड एन वेंट एन सॅट इन द कार. तर गाडयेन बसली, हे पळय म्हणून लागले गुल्फाची भयण हांकां पयशे बांटा म्हणून लागले. पयल्या सद्या ते थिंगासर नाशिल्ले, आमी दोगांच आशिल्लीं आनी आमी घरा वचपाक तो म्हणून लागलो फकत ते ऑफिसर येता तुमकां क्वेश्चन करूंक म्हणून रावलीं आमी. सो एक्चुली हे पयशे बांटाले थिंगा, सो दे टर्न द होल सिट्युएशन ऑन अस. ओके आनी मागीर ते लायंग स्कॉट बायले तेणी पयलें, कांयच तेंकां मेळूंक ना. आनी दे वॉज नो लेडी ऑफिसर. ओके आनी हेंची बॉबाट सारके आमच्या ड्रायव्हराक बस सारके यू कॅन सी ऑन द व्हिडियोज हांव दे बी हॅरेसींग. मातशे वेळान कितें काय म्हणलें, इतले बरोबर सगळ्यांनी घेरो घातलो. सो इट वॉज अ व्हेरी स्कॅरी सिट्युएशन. तर ते मागीर सगळें जातकूच तो हो म्हणून आलो ऑफिसर, कांय ना म्हणलो तुमी वसा. आनी दुसरे पार्ट म्हणून इतले लेट रावना. हांवें म्हणलें बरें वयतलें. एज वी आर गोईंग गाडये कडेन कोण डावन डावन येयला आनी दोन पयलो गायेचो पावस, आं गाय अशेंच गाय गाय मारून मारून आनी मागीर डोंट मॅस वीथ अस, दीस इज जस्ट अ स्मॉल ट्रेलर खंय तुमकां गमलें न्हू. तर अशें म्हणून सांग लागलें. तर हें सिट्युएशन जालें आनी मागीर आमी थिंगासून येयलीं. हांवें ग्लास वयर काडला, हांवें तें तोंडाक पासून पळोवंक ना काडलें आनी येयलीं आमी. सो इट इज वेरी स्कॅरी. हें खबरापत्र अशेंच मुखार वयतलें, मात सद्याक हे एक ल्हानसो विसव. फुडल्या खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही. विसवा उपरांत तुमकां परत एकदां येवकार. आतां नदर मारुया फुडल्या खबरांचेर. गोंयच्या टॅक्सीकारा आड भाजपाचें सरकार वावुरलां.
रेंट कारचो विषय आसूं वा टॅक्सी वेवसायिका विशय आसूं, भाजपाच्या सरकाराक आमच्यो समस्या सुटावो करपाक कितलेशेच फावट सांगून लेगीत ताणें आमचे प्रश्न सुटावे केले ना अशी खंत टॅक्सीकारांनी उक्तायल्या. त्या खातीर ह्या विधानसभा वेंचणुकेंत भाजपाक हारोवपा खातीर गोंयचे टॅक्सी वेवसायीक वावुरतले. भाजपा उमेदवारांक सोडून हेर खंयच्या उमेदवाराक आमी मत मारपी, मात भाजपाक न्हय अशें विधान पेडणेच्या टॅक्सी वेवसायिकांनी शेनवारा पत्रकार परिशदेंत जाहीर केला. याद आता लोकसभा इलेक्शन जेन्ना गोंयान 2019 ते आतां कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं आमी कमीच कमी 10 ते 15 फावटी सीएमांक मेळ्ळे. सीएमांक कित्याक मेळ्ळे? हेड ऑफ द कॅबिनेट कोण आसता? सीएम आसता. सो आमी डायरेक्ट तेका अप्रोच जाताले. आतां समज तेका सीएम ह्या मॅटराचेर सांगिना तितून आमची कांयच चूक ना. आमी एज अ हेड ऑफ द स्टेट सदांच सीएमांक मेळ्या. आमकां सीएमान खूब अश्युरंस दिले, अशें करता तशें करता, खंयच आमचे कांयच आयकून घेवंक ना. त्या खातीर आयज आमी अपील करता. आमी एक टायम ह्या पार्टीचे वोटर, ह्या पार्टीच्या आयडियोलॉजीन बिलीव करता, बट आयज खंय तरी पार्टी आयडियोलॉजी सेपरेट घेवन आयज आमी आमच्या पोटार, आमचो आयज मुद्दो हांगा येवपाचो कारण आमचो पोट गेल्ली 2.5-3 वर्सां आमकां अशें अशें फटयलां ह्या सरकारान. सो आमी अपील करता टॅक्सीकारां कडेन, आयज टायम येयल्लो आसा 14 तारीख आमचो दीस. त्या दिसा आमी ह्या सरकाराच्या अगेन्स्ट, कित्याक सरकाराच्या अगेन्स्ट, जे जे तेंच्यांनी कायदे हाडला, जावं ते टॅक्सीकार, जावं ते रेंट बायक, जावं ते रेंट कार, हे आमची ट्रान्सपोर्ट लॉबी आहा, सगळे कायदे आमचे अगेन्स्ट आसा. सो 14 तारीख आसा, ह्या दिसा आमी डिसायड करूं शकता. कित्याक 14 तारीख जाली, 10 मार्च येयलो ते डिसायड करतले. सो तुमकां खूब जातले, खूब सांगतले अशें जाता तशें जाता, सो तुमी डिसायड करा. तुमकां खबर आसा कोण कँडिडेट बरो. एकूच अपील बीजेपीच्या अगेन्स्ट, ज्या ज्या कॉन्स्टिट्युएंसी स्ट्रॉंग कँडिडेट आहा तेंकां सपोर्ट करून मेन मुद्दो बीजेपीक डिफीट करया. मडगांव ही गोंयची उद्देगीक राजधानी आसून लेगीत मडगांवान आजून फावो सारकी उदरगत जावंक ना असो आरोप मडगांवच्या शशिराज नायक शिरोडकारान केलो. मडगांवकारांक वेवसायान बरोच त्रास सोंसचो पडटा. आयज मडगांव आपलें अस्तित्व गमोवन बसला. सत्ता मेळयल्या उपरांत लोकां खातीर वावुरतलो ही आपली मोख आसा. देखून फुटबॉलाक आपलें मत दिवन लोकांनी आरजेपीक बहुमतांनी निवडून हाडचें अशें शशिराजान आपल्या प्रचारा वेळार सांगलें. मडगांव ही आमची कमर्शियल कॅपिटल सिटी आणि ऑफ गोवा. तरी सुद्दां मडगांव जसो डॅवलपमेंट जावपाक जाय तसो जावना. मडगांव खरें म्हणटा जाल्यार एक आमची गोंयची स्मार्ट सिटी जावपाक जाय आशिल्ली. मडगांवचे आमचे राजकारण जें चल्लां, ज्या आमचे मडगांवची जी आमचो आमदार जो कंटिन्युअस जो 27 वर्स आयलो, मुख्यमंत्री जालो, आमचो वीज मंत्री जालो, तरी मडगांवांत जाय तसो डॅवलपमेंट जावना. सत्ता आतां आशिल्ली, जाय तें करूंक मेळटालें, लोकां बरोबर लोकांची कामां करूं जातालीं, पूण तशीं आज जावना. आनी आयज आमचें मडगांव पळोवंक गेल्यार लोकांक आमी जे आमचे स्थानीक आशिल्ले जे पयलींच्यान जे आसा तेंकां टॉयलेट सिस्टम ना, टॉयलेट ना तेंकां. तशें हांगा आयज कितें जालां मडगांव पळोवंक गेले जाल्यार आमचे मडगांवचो डॅवलपमेंट जाला तो इलिगल वोट तेंकांचोच जाल्लो आसा, चडांचो तोच जाल्लो आसा. आनी आयज आमकां मोठे गार्बेज इश्यू जातात, आमकां दुसरे आमकां उदकाचे प्रॉब्लेम जाता, लायटीचे प्रॉब्लेम जाता. हे सगळे प्रॉब्लेम आयज आमी फेस करता मडगांवकार. जे आमी मडगांवां जे पयलीं ओरिजिनली आशिल्ले आमचे मार्केट, आमचे वेवसायीक जे मडगांवचे आशिल्ले तेंकां बरे त्रास जाता, तेंकां बिजनस ना. कारण इलिगल वेंडर्स आयज मडगांवच्या सभोवताली बसतात, गार्डनाच्या मुखार सभोवताली अशे बसतात की ते आयज आमचे पेडेस्ट्रियल वॉक आसा ते आयज आमकां डिस्टर्ब करतात. आमचे नागरिकांक, आमचे जे मडगांवचे नागरिकां जावं खंयचे येतात तेंकां आमकां वेवस्थीत ते फुटपाथांतल्यान चलूंक मेळना, सगळी जागा आडिल्ली आसतात. त्या भायर कांय जाण अशे आसात की पितात पितात आनी थंय आमच्या फुटपाथार निघतात. ही सगळी सिस्टम एकदम अशें जालां की मडगांव अशें दिसना, खंय तरी एक भायली सिटीशी दिसता. की आमी सत्तेर आयल्या बरोबर पयल्या दिसाच्यान लोकां बरोबर आसले, लोकांची समस्या जाणून घेतले, लोकांक कितें प्रायोरिटी तेंकां बाबा कसली कितें समस्या आसा ती जाणून घेतले, आनी लोकांच्या मतान लोकांच्या सहमतीन आमचो
सरकाराचो तांकां आर्थीक आनी बाकी सगळे बाबतींत सहकार्य करून तीं कामां आमी तडीस व्हरतले आनी लोकांचे सुखा समाधाना खातीर आमी फांती वचत वावुरतले ही हांव शाशू दिता. म्हूण हांव एक उलो मारतां की तुमी सगळ्यांनी आतां 14 फेब्रुवारी जेन्ना मतदान जातलें तेन्ना चडांत चड संख्येन फुटबॉलाचें मत मारचें आनी आमचे 38 उमेदवार आमी जे उबे केल्यात तेका भौसंख्य मतान तुमी निवडून घेवचे. गोंयकारांचे साबार प्रश्न सुटावे करपाच्या हेतान शिवसेना हो पक्ष काम करतलो. सर्वसामान्य मनशांचो आवाज आयकून घेवन तांकां न्याय मेळोवन दिवपाक शिवसेनाचो पक्ष सरकार गोंयांत काम करतले अशें विधान महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हाणें केलां. इतल्या मजगतीं गोंयच्या राजकारणांत एक नवें मॉडर्न दिवपाक शिवसेनाच्या उमेदवारांक गोंयकारांनी निवडून हाडचें अशें खासदार संजय राऊतान सांगलां. वास्कोन आयोजीत केल्ल्या प्रचार सभेंत ते दोगूय उलयताले. गोव्यात आपण प्रचार करत असताना, गोव्यात आपण आता निवडणुकीच्या रणांगणात उतरत असताना महाराष्ट्र जनतेत आपण फुटलेलंच आहे, आपला प्रचार सुरूच आहे. पण आपण प्रत्येक गोव्याला आश्वासन दिलं पाहिजे की ऐकला जाणार तो आवाज असा असेल जो आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही तो आवाज आम्ही ऐकायला इथे आलेलो आहोत आणि तो आवाज ऐकायला आम्ही तयार आहोत. हे राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल गोव्याला आणि गोव्याची सूत्र जसं मुंबई महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धवजींनी आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या हातात दिली आणि सामान्य माणसाचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. गोव्यात जर का आपल्याला करायचं असेल तर गोव्याच्या विधानसभेत फाटली 10 वर्सां भाजप सरकारान आपली सत्ता गाजयली पूण मया मतदारसंघान कसलीच उदरगतीची कामां करूंक ना. मया मतदारसंघा कडेन भाजप सरकारान दुर्लक्ष केला. वेचून आयलो जाल्यार 5 वर्सां भितर सबंद देशांत मये मतदारसंघाचें नांव जातलें अशें काम करतलो, आदर्श मतदार संघ करतलो अशें मयेंतल्या अपक्ष म्हूण वेंचणूक लढोवपी मिलिंद पिळगांवकारान सांगले. दिवचले मतदारसंघान उदरगत पळयली जाल्यार सारकी जातली असो विश्वास लोकांक म्हाजेर आसा आनी तांचो तेंको हो आपल्याक विधानसभेच्या वेंचणुकेन जैत मेळयतलो अशें दिवचलच्या वेंचणूक लढोवपी मोगोचे उमेदवार नरेश सावळ हाणें उक्तायला. पत्रकार परिशद घेवन ताणें आपले विचार व्यक्त केले. लोकांनी आमची कामगिरी पळयली आसा ते लोक उलयता. आज परत एकदा लोकांक तोच आवाज विधानसभेंत जाय, त्याच स्पिडीन जे डेवलॉपमेंट त्या वेळाचेर आमी केल्ले तोच डेवलॉपमेंट नव्या स्वरुपान लोकांक आज दिवचल भर जाय आनी तेच्या खातीर आयज पर्यंत मतदारसंघान भोंवतासतना आमी जर कितें पळयलां आसत जाल्यार लोक आमचे कडेन वेगळ्या आशेन पळयला. एखाद्या वेळाचेर एम्प्लॉयमेंट आसूं किंवा एखाद्याचे वेळेर डेवलॉपमेंट आसूं हो जर एक कोण करपाक शकता जाल्यार नरेश सावळच करपाक शकता हो समज मतदारसंघांतल्या लोकां भितर एक विश्वास आसा, आशा आसा, अपेक्षा आसा आनी ती अपेक्षाचे हे वजे घेवन आयज इलेक्शनाच्या शेवटच्या टप्प्याचेर आमी पावल्ले आसा आनी त्या इलेक्शनाच्या टप्प्याचेर 2 दीस आसतना लोकांचो जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो आसा तो जर पळयलो जाल्यार आमचो विजय निश्चित आसा. एकंदरीत दिवचल मतदारसंघ हो ग्रामीण भाग आनी शहरी भाग अशा 2 भागांत आसा. शहरी भागाच्यो गरजो वेगळ्यो आसा, ग्रामीण भागाच्यो गरजो वेगळ्यो आसा. ग्रामीण भागान कितें जाय हें म्हाका पूर्णपणे खबर आसा आनी त्याच बरोबर शहरी भागांतल्या लोकांक कितें जाय हें आमी ओळखून आसा. त्या प्रमाणे तेंच्या मना प्रमाणे काम करपाची आमची तयारी आसा. लोकां बरोबर रावून लोकां खातीर नवे स्कीम तयार करून, लोकां खातीर नवे सुविधा तयार करून, लोकांक येता त्या 5 वर्सां भितर नवीन साधन सुविधा तयार करपा खातीर आमी सज्ज आसा. लोकांनी आयज ज्या प्रमाणे आमकां प्रतिसाद दिल्लो आसा, लोकांनी ज्या प्रमाणे आमचेर विश्वास दवरलेलो आसा
ज्या प्रमाणे त्यांची अपेक्षा असा त्यो सगळ्यो अपेक्षा पूर्ण करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. दिवचलेन जे हॉस्पिटल दिवचलेन दिवचल घरा खातीर जाय ते दिवचलेन आसूं किंवा मयम लोकां खातीर आसूं हे हॉस्पिटल करपाचो आमचो पूर्णपणे आमचे प्राधान्य आसतले. त्याचबरोबर दिवचलेन तालुक्यातले लोक दिवचल शहरांत येतकूच तांकां सगळ्या हॉस्पिटल आमचे ऑफिसां सोदचीं पडटा. सगळीं गव्हर्मेंट ऑफिसां विखुरलेलीं आसात ती सगळीं गव्हर्मेंट ऑफिसां एका जाग्यार हाडपाचो आमचो प्रयत्न आसतलो. त्याच्या खातीर जे पुलीस स्टेशन ओल्ड पुलीस स्टेशन आसलें ते पुलीस स्टेशनाचेर ज्या जाग्याचेर भव्य अशी गव्हर्मेंट मल्टीपर्पज बिल्डींग जातली आनी त्या बिल्डिंगेन सगळीं ऑफिसां जितलीं गव्हर्मेंट ऑफिसां आसा तितलीं गव्हर्मेंट ऑफिसां येतलीं. प्रचारा मजगतीं मतदारां कडल्यान मेळिल्लो प्रतिसाद आनी तेंको पळयलो जाल्यार हांव नक्कीच वेचून येतलो असो विश्वास दिवचलच्यान वेचणूक लढोवपी अपक्ष उमेदवार दोतोर चंद्रकांत शेटी हांणी उक्तायला. समाजकरण करपाक हांव राजकारणांत देंवला. निवडून आयल्यार बंद पडिल्ली उद्देगीक वसूल सुरू करतलो. प्रत्येक घरांत एक तरी सरकारी किंवा खाजगी नोकरी दितलो अशेंय तांणी ह्या वेळार सांगलां. म्हाका दिवचलचो विकास जाय. मेन विकास आसा जाल्यार बेरोजगारी. लास्ट 20 वर्सां तुमी जाणात दिवचलीन कितें इंडस्ट्री आयला कितें येवंक ना ते. आमचे कडेन हांगा उत्सव इंडस्ट्री डिस्ट्रीक्ट आसा. ते इंडस्ट्री 2001 गोवा गव्हर्मेंटान अलॉट केल्ली आसा. 20 इंडस्ट्रियल डिस्ट्रीक्ट अलॉट केल्ले तितले 19 सुरू जाले. एक आमची रोडली आसा खंयच्या तरी कारणा खातीर रोडली आसा ताचेर उलोवंक कांय येना. पण ती इंडस्ट्री हांव नक्कीच सुरू करतलो. कित्याक जेन्ना हांव मतदारसंघांत गेलो तेन्ना म्हाका सगळ्यांत गोश्ट जी दुखली हांव घराघरांनी गेलो. तसो पयशीत जाल्यार हांव मेणकूरचो डिचोलचो पण डॉक्टर आसल्या कारणान हांव म्हाज्या क्लिनिकांत बसतालो आनी क्लिनिकांत कितें जातालें पेशंट आनी डॉक्टर इतलेच नाते रावताले. पण आज जेन्ना हांव भोंवलो ह्या डिचोलसान जेन्ना खोलायन गेलो तेन्ना खरेंच काळजा कडेन दुखलें. इल्ल्या तिसऱ्या घरांत बेरोजगारी आसा. वचात त्या आई बाबाची एकच कंप्लेन आसता म्हजो भुरगो ग्रॅज्युएट जाला असो शिकला जॉब ना. जॉब आसा जाल्यार तो वेळना पुणे वता 7 सुटलो जाल्यार 8 घरा पावता. जी सादी सॅलरी जाता तितून जायना. खरेंच सांगता तुमकां मना पासून सांगता अक्षरशा म्हाका रातची न्हीद पडनाशिल्ली. खंय चल्ला ही परिस्थिती म्हणा कशें हेंचें चलतलें. देवा हांव इतलो कमयता तरी म्हाका कितलेशे डिफिकल्टी जाता आनी हे लोक 15,000 कशें म्हणून जीवन करताले. सो म्हाका हो बेरोजगारी जो विशय आसा खरोच मनाक धरलो आसा आनी हांव तुमकां सगळ्या लोकांक प्रॉमीस करता जर हांव राजकारणान तर तुमी म्हाका नक्कीच सपोर्ट करतल्यात. विजय हो म्हाजोच आसा. सगळ्यांत म्हाजो विजय खरो जातलो जेन्ना ही हांव बेरोजगारी सॉल्व करतलो तेन्ना. म्हाका प्रत्येक घरांत नोकरी दिवंक जाय ती गव्हर्मेंट आसूं की प्रायव्हेट आसूं. काणकोणाच्या दर्यादेगेर ऑलिव्ह रिडले कासव डिसेंबर ते मे म्हयन्याच्या काळांत गालजीबाग आनी आगोंदा दर्यादेगेर येतात. जे दर्यार भोंवपी पर्यटकांच्या घराट्यांच्या पसंतीचे थळ आसा. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण 11 फेब्रुवारीच्या फांतोडेर 5 ऑलिव्ह रिडले कासव आयले आनी रानरक्षकांनी वेगवेगळ्या घराट्यांत घातलेल्या 583 कासवांनी तांतयां संरक्षणा खातीर एकठांय केली. भाजप सरकाराक लागून म्हारगाय खूब वाडल्या. प्रमोद सावंत हो गोंयचो मुख्यमंत्री न्हय ते प्रॉपर्टी मंत्री अशी टिका प्रमोद सावंताचेर कर्नाटकाच्या खानापूर मतदारसंघाची आमदार दोतोर अंजली निंबाळकर हाणें केला. पेडण्या वाठारांत रविंद्र भवन निर्माण करूंक शकना जाल्यार आमदार जावन कितें फायदो असो आरोप काँग्रेसचे आदले केंद्रीय मंत्री RV देशपांडेन भाजपाचेर केला. हेर पक्षांक मतदान केलें जाल्यार भाजपाक फायदो जातलो त्या खातीर काँग्रेसीक जिखयात अशें कर्नाटकाच्या काँग्रेसीचे आदले केंद्रीय मंत्री RV देशपांडेन सांगले. करोनामध्ये ह्या BJP सरकारने काय कामं केले? तुमचे आमदार बाहेर तरी पडले होते का करोनामध्ये?
लोक मरत होती रस्त्यावरती आणि हे घरात आपले दार बंद करून मला कोरोना होऊ नये म्हणून बचावून बसले होते. असे आमदारांना तुम्ही परत एकदा निवडून देणार का? जितेंद्र सारख्या तरुण पोराला जो कोरोना मध्ये असू दे किंवा इतर कुठल्याही विषय जेव्हा पेडणेकरांचा येतो तेव्हा निर्धारपणे तुमच्या बरोबर राहून उभा कांद्याला कांदा लावून उभा राहतो अशा मुलाला तुम्ही पाठवणार आहे विधानसभेमध्ये? हा तुम्ही विचार करायचा वेळ आलेला. मी मतदारांना विनंती करतो, चुकवून दिली तुम्ही MJP ला कि रेव्होल्युशन पार्टीला किंवा तुमच्या आम आदमीला शिवसेनेला सर कदा तुम्ही मध घातलं त्याचा फायदा BJP ला खरा होणार की नाही? तेव्हा मतदारांनी काळजी घ्यावी. जर काँग्रेसचा उमेदवार निवडून असेल मी सगळ्यांनी काँग्रेस वोट दिली पाहिजे आणि तेव्हाच आमचे उमेदवार निवडून येणार. तुमच्या होटामध्ये फटाफट झाली तर काढल्या. BJP चा खेळ आहे हा. काही येतं पार्ट्या BJP ला सामील आहे आणि म्हणूनच काँग्रेसची मतं फोडण्यासाठी सेक्युलर मतं फोडण्यासाठी हा प्रयत्न BJP कडून होत आहे. गोयची कामा पुराय झाल्या ती फकत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक लागून. अशा गोय प्रभारी देवेंद्र फडणवीसान भाजपाचे उमेदवार दयानंद सोपटेच्या जाहीर सभेन सांगले. सभेन जनतेची उपस्थिती पळवून 10 मार्चाक मांद्रेचो उमेदवार दयानंद सोपटे तिसरे फाट वेचून येतलो असो विश्वास ताणी ह्या वेळार उक्तायला. जी कामा मांद्रे मतदारसंघात केल्यात ती पुस्तकी मार्फत लक्ष्मीकांत पार्सेकराक धरून दर एक घरांत पावल्यात असे ताणें प्रचारा वेळार सांगले. ह्या गोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांचे जे मला पाठबळ मिळेल, जो सगळ्या तऱ्हेचो पाठिंबो मिळो, तरी सुद्धा कोविड काळ असून सुद्धा थोडं टाइम मिळेल सुद्धा या मांद्रे मतदारसंघांच्या या मनशान 15 वर्षा करू शकलो ना ते काम आम्ही करून दाखवले. आणि हे काम जी कामा केली त्याचे प्रगती पुस्तक घराघराने पिता असताना मला दिसतात जवळजवळ 7,000 घरांनी ते पुस्तक पाळले असा, इन्क्लुडिंग त्या लक्ष्मीकांत पार्सेकराच्या घरा पाळले असा. एकीकडे सरकारी जॉब तर आहेतच पण त्याच वेळी या ठिकाणी प्रायव्हेट जॉब्स मध्ये देखील आमच्या तरुणाईला सिक्युरिटी असली पाहिजे. प्रायव्हेट जॉब मध्ये देखील सोशल सिक्युरिटी असली पाहिजे. सरकारी जॉब सारखा प्रायव्हेट जॉबही सिक्युअर राहायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या आपल्या सरकारनं आता ठरवलंय. अनेक लोक सांगतात आम्ही आमचं सरकार आलं तर बेरोजगारी भत्ता देऊ. बेरोजगारी भत्ता देऊ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या सरकारमध्ये कोणालाच बेरोजगारी भत्ता दिला नाही. पण भारतीय जनता पक्षाचं मत आहे बेरोजगारी भत्ता देऊन तुम्ही आमच्या तरुणाईला जन्मभर लाचार ठेवू इच्छिता. पण भारतीय जनता पक्षानं ठरवलंय आमच्या गोव्यातल्या तरुणाईला जो उद्योग नोकरी देईल त्या उद्योगाला EPFOच्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये महिना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल. म्हणजे ज्या आमच्या तरुणाला नोकरी मिळेल त्याचा EPFOचा अकाउंट उघडेल, त्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये जातील तर त्याला नोकरी देखील सिक्युअर होईल. ती फॉर्मल सेक्टर मध्ये मिळेल आणि ज्यावेळी तो रिटायर होईल त्यावेळी त्याला EPFOचे बेनिफिट मिळतील, त्यावेळी त्याला त्या ठिकाणी पेन्शन मिळेल, सगळ्या प्रकारचे बेनिफिट मिळतील. म्हणजे आम्ही आमच्या तरुणाला लाचार करत नाहीये, पैसा आम्ही खर्च करतोय पण आमच्या तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याकरता या ठिकाणी पैसा भारतीय जनता पार्टी खर्च करते. आजही आम्ही 4 सर्वे केला पण कितीदाही सर्वे केला तरी सर्वेमध्ये नाव सोपटेंचंच येतं, तुमचं नाव येत नाही. त्यांना आम्हाला सोपटेंनाच निवडून दिलं पाहिजे. ओपा एअरपोर्ट असेल, इलेक्ट्रॉनिक सिटी असेल, लॉजिस्टिक हब असेल, जे जे काही कामं या गोव्यामध्ये झाली ती होण्याचं कारण एकच आहे की पाठीशी भक्कमपणे मोदीजी उभे होते. मोदीजी, अरे इलेक्ट्रॉनिक सिटी मोदीजींनी इथे अलाव केली म्हणून इथे झाली. मलाही पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये पण मोदीजींनी सांगितलं हे सगळे प्रकल्प गोव्यामध्ये झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी ही स्थिती त्या ठिकाणी झाली.
आता वेळ झाला एक लहानसो विसव घेऊपाचो. तुम्ही खोच वचू नाकात. फुडल्या खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही. विसावा उपरांत येवकार. आतां नदर मारुया फुडल्या खबरांचेर. थिये आनी वाळपय मतदारसंघांतले रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे उमेदवार सुप्रिमो मनोज परब हाणें आपल्या प्रचाराक गती घेतल्या. थिये आनी वाळपय मतदारसंघांतल्या प्रत्येक गांवांत ताणें वचून प्रचार केलो. घराघरांनी वचून लोकांच्यो गाठी भेटी घेवपाचें ताणें भर दिला. आपणाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळटा, तुमी फुडें सरात आनी तुमच्या वांगडा आसा अशें म्हणूंक लोकांनी तेंको दाखयल्ल्याचें ताणें सांगलें. तशेंच ह्या फावट गोंयांत बदल घडटलोच असो विश्वासूय ताणें उक्तायलो. मोठ्या संख्येन लोकांनी भायर सरून मतदान करचें अशें आवाहन मनोज परब हाणें केलां. बीजेपीन वोट स्प्लिट करपाक भायल्या पार्टी हाडल्या असोय ताणें थमणो मारला. हांगा आमी ऑलमोस्ट डोर टू डोर मॅक्झिमम आमची कंप्लीट जाली. आयज सांजे 5 मेरेन आयज कॅम्पेन चलतली. सो मॅक्झिमम डोर टू डोर आमी कंप्लीट करतले. आनी लोकांचो जो रिस्पॉन्स आसलो, लोकांनी जे आमकां वेलकम केले, तेका लागून लोकांक आमी थँक्यू म्हणटा की तुमी आमकां इतलो मोग दिलो. जसो 5 वर्सां तुमी कंटिन्युअस आमकां मोग दीत आसा, असोच मोग फुडेंय तुमचो मेळटलो. ह्या फावटी तुमी मोठ्या संख्येन भायर सरून तुमी पयलीं म्हणल्यार वोट करपाक जाय. कित्याक बेश्टो मोग दिलो म्हणून जावचें ना, आमकां वोट करून आमचो सरकार हाडपाक जाय. सो घरा रावो नाका. ह्या फावटी एवरी टायम आमी चिताले की नोटा कित्याक नोटा मारपाक नाजाल्यार आमी वोट मारपाचे न्हू, आमी घरा रावपाचे. सो ते सगळ्यांकूय हांव एक मेसेज दिवपाक सोदता की तुमी मोठ्या संख्येन भायर सरा. ह्या फावटी एक ऑप्शन दिल्लें आसा, गोंयची एक रिजनल पार्टी तुमकां मेळली आसा, आनी एक न्यू फेसीस तुमकां आमच्या 38 प्लेसांचेर सगळे न्यू फेसीस मेळ्ळे. सो सगळ्यांनी भायर सरून वोट करचे. हे सगळे पक्ष ह्याच्या पयलीं ट्रायड अँड टेस्टेड जाल्लेले आसा, आनी तेंच्यांनी क्लियरली थोडे बाकीचे जे एंटी बीजेपी जे म्हणटा आमी, ते एंटी बीजेपीन सदांच दाखयल्ले आहा की एवरी टायम ते कशे बीजेपी वांगडा वयता, बीजेपी वांगडा कशी पार्टनरशीप करता. आनी हो सगळो एक सेटअप तेंचो चल्ला की ह्या फावटी बीजेपीक खबर आहा की तेंकां मतां पडपाची ना, तेका लागून वोट स्प्लिट करपाक तेंच्यांनी दिल्लीच्यान बंगालाच्यान पार्टी हाडला. आनी ते वोट स्प्लिट करून ते जिखपाक सोदता. पूण हांगा गोंयकार इतले पिशे ना. गोंयकार रावले, गोंयकारांक वोट करपाक गोंयकार रावला, आर्जीक वोट करपाक गोंयकार रावला, फुटबॉलाक वोट मारपाक. आयज जे दिल्लीच्यान येयला, टीएमसीच्यान हांगा बंगालच्यान येयला, तेंच्यांनी आपल्या स्टेटीन कितें उजवाड घातला? जर तेंच्यांनी उजवाड घातलो जाल्यार तेंचे लोक हांगा गोंयांत कित्याक येता, हो व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. थंयसर कॉम्युनलिजम करून, थंयसर वायलन्स करून आयज जे गोंयांत येवन हांगा गोंयची पाट घालपाक सोदता, हे लोकांक सगळ्यांक खबर आसा. आनी लोक म्हाका दिसना तेंच्या वांगडा वयतले म्हणून. बीजेपीक तर लोक विटलेले आहा. सो निळकण हलनकर तर लायफान परतो केन्नाच येवपाचो ना. जो तो आसना, तेजे हास्य जे गेल्ले आसा इतली वर्सां, ते म्हाका दिसना परत केन्ना येतले म्हणून. कोरोना दुयेंतींक मरण येवपाचो प्रकार सेगीत सुरू आसा. शुक्रारा 4 दुयेंतींक मरण आयले. नवे दुयेंती मेळपाचें प्रमाण मात उणें जाल्यात. 3436 चाचण्या उपरांत 201 नवे दुयेंती मेळ्ळे. 595 दुयेंती बरे जाल्ल्यान दुयेंती बरे जावपाचें प्रमाण 97.31% आसा. शुक्रारा उपचारा खातीर 7 दुयेंती हॉस्पिटलांत दाखल जाले, जाल्यार 10 दुयेंतींक डिस्चार्ज मेळ्ळो. 2804 सक्रिय दुयेंती आसात. आनी शुक्रारा 194 दुयेंती घरा आयसोलेशनांत रावले. गोंयच्या राजकारणाक नवें मॉडर्न दिवपाक तशेंच तरणाट्यांक संद दिवपाच्या हेतान काँग्रेस पक्षान ह्या फावट नवीन उमेदवारांक संद दिल्या. पक्ष सोडून गेल्ल्या फुडाऱ्यांक काँग्रेसीन आनी परत सुवात ना अशें विधान काँग्रेसचे राष्ट्रीय फुडारी राहुल गांधीन दिलां. मडगांव पत्रकार परिशदेन तो उलयतालो. हम गोवा की सरकार बनाना चाहते हैं. हम गोवा की जनता की आवाज को सुनना चाहते हैं और उसका हम आदर करना चाहते हैं. गोवा की जनता ने हमें कहा कि हमें डिफेक्टर्स नहीं चाहिए और हमने उस बात को दिल से एक्सेप्ट किया और एक भी डिफेक्टर को हमने टिकट नहीं दिया. युवाओं को हमने अपॉर्चुनिटी दी. अगर आप हमारे टिकट्स देखें, फ्रेश फेसेस, नए फेसेस को हमने अपॉर्चुनिटी दी है, क्योंकि हम जानते हैं कि गोवा की राजनीति को अब बदलना है.
एक नए प्रकार से, एक नई सोच के साथ हम आगे जाना चाहते हैं और हम गोवा के साथ एक कॉन्वर्सेशन करना चाहते हैं, एक बातचीत करना चाहते हैं। ये हमारा जो मैनिफेस्टो बना है, ये जो हमने निर्णय लिए हैं, ये गोवा की जनता ने हमें इन चीज़ों के बारे में बताया और हमने वो किया। और ये जो डिफेक्टर्स पे जो हमने डिसीजन लिया है, ये गलत डिसीजन नहीं है, ये बिल्कुल 100% राइट डिसीजन है। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्याक ताणें देशांतल्या तरणाट्यां खातीर चड काम केल्लें दिसून येता अशें भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या हाणें सांगलें। नव्या तंत्रज्ञाना खातीर गोंय एक बरें थळ आसा अशें ताणें ह्या वेळार म्हणलें। फातोड्डा मतदारसंघांत दामू नायकाच्या प्रचारा वेळार तो उलयतालो। आज फतोड़ा में दामू नायक जी के साथ डोर टू डोर कैंपेनिंग में भाग लेने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ। सभी जगह पे हम जिस घर पे गए, सब जगह पे, हर घर पे भारतीय जनता पार्टी के लिए और विशेष रूप में दामू जी के लिए बहुत प्यार आदर मिला है। आई एम वेरी कॉन्फिडेंट दैट दिस टाइम दामू जी विल विन दिस इलेक्शन विद अ थंपिंग मेजॉरिटी। हर घर से, बच्चे से बुजुर्ग लोग तक एक ही बुलंद आ रही है, ओनली ऑप्शन दामू। पिछले 7 साल में मोदी जी प्रधानमंत्री होने के बाद देश में प्रधानमंत्री जी ने जो भी काम किया है वो युवा मतदाताओं के लिए और युवाओं के लिए, युवाओं को उत्थान के लिए, उद्धार के लिए काम किया है। देश में जो भी इंफ्रास्ट्रक्चर का बढ़ोतरी हो रहा है, नए मेडिकल इंजीनियरिंग कॉलेजेस का शुरुआत हो रहा है, नए नए इंडस्ट्री स्टार्टअप्स जो शुरू हो रहे हैं, द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ ऑल ऑफ दिस इज द कंट्रीज यंग पीपल। और गोवा एक बहुत इम्पॉर्टेंट स्टेट है। गोवा में टूरिज़्म, ITBT, ऐसे जो भी फ्रॉन्टियर टेक्नोलॉजीज़ का बात हम करते हैं, इन सभी विचार का एक बहुत बड़ा लैबोरेटरी जैसा गोवा हो सकता है। गोवा कैन बी डेवलप्ड एज ए लैबोरेटरी फॉर ऑल न्यू टेक्नोलॉजीज़। और सागरमाला प्रोजेक्ट हो, इस बजट में अनाउंस हुआ 50,000 करोड़ का हॉस्पिटैलिटी सेक्टर के लिए जो क्रेडिट स्कीम अनाउंस हुआ है, गोवा विल बी द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ ऑल ऑफ दिस एंड द यंग ऑफ गोवा विल गेट मोर अपॉर्चुनिटीज़ फॉर एम्प्लॉयमेंट, मोर अपॉर्चुनिटीज़ फॉर क्रिएटिंग न्यू बिजनेसेस। एंड आप देखा होगा द कैंपेन हियर इन फतोड़ा इज़ ऑल्सो a youth driven campaign, our young people are on the streets, they are going house to house and campaigning for Damu Nayak ji. And is bar Fatora mein Damu Nayak ji aur Pradesh mein Yuva Mukhyamantri Pramod Sawant ji ke netritv mein third time a hat trick BJP government will come in Goa. Goya khatir bhajapan kite kele tachi jap Pradhanmantri Narendra Modi in goyakarang diuchi. गोंयान उप्राशिल्ल्या पर्यावरणाचे प्रश्न तशेंच बेरोजगारीचे प्रश्न सुटावे करपा खातीर भाजपाच्या सरकारान कांयच केल्ले ना असोय आरोप काँग्रेसचो राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी हाणें केला। ये समझाना चाहिए कि पिछले 5 सालों में उन्होंने गोवा के लिए क्या किया। उनको ये बताना चाहिए कि गोवा के युवाओं के लिए, रोजगार के लिए उन्होंने क्या किया। उनको ये समझाना चाहिए कि टूरिज़्म इंडस्ट्री के लिए उन्होंने क्या किया, एनवायरनमेंट के लिए उन्होंने क्या किया। आज अगर आप गोवा की GDP देखें, हिंदुस्तान की GDP देखें, हिंदुस्तान की जो इकोनॉमिक हालत है उसको देखें, प्राइम मिनिस्टर को उस चीज़ पे कमेंट करनी चाहिए। प्राइम मिनिस्टर को ये भी समझाना चाहिए कि उन्होंने ये जो 3 किसान बिल जो लाए हैं ये किसके लिए लाए, तो प्रधानमंत्री को इन चीज़ों के बारे में बोलना चाहिए। मैंने शुरुआत में बोला, नरेंद्र मोदी गोवा इसलिए आए हैं कि वो गोवा को सही मुद्दों से डिस्ट्रैक्ट करना चाहते हैं। जो मेन मुद्दा गोवा के सामने है, रोजगार
रोजगार कैसे पैदा होगा, इन्वायरमेंट, उनके मैनिफेस्टो में इन्वायरमेंट शब्द नहीं है, जो गोवा के लिए सबसे जरूरी चीज है। प्रधानमंत्री ने अपने भाषण में इन्वायरमेंट के बारे में बोला, कुछ बोला उन्होंने रोजगार के बारे में? कुछ बोला नहीं, मैं आपसे पूछ रहा हूं, हाँ या ना? नहीं ना, तो सवाल तो वो है। थैंक यू वेरी मच। थैंक यू। तर आयचे हे बुलेटीन हांगाच सोंपता। हांव प्रणिता प्रताप रेडकर तुमचो निरोप घेता। फुडल्या खबरां खातीर आनी खाशेल्या कार्यावळीं खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही।